ग्रामरोजगार सेवकांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी वारंवार शासन व प्रशासनाला निवेदन देण्यात आलं, परंतु शासनानं आश्वासनच दिले. मागील 11 वर्षांपासून ग्रामरोजगार सेवकांच्या हिताचा एकही निर्णय घेण्यात आला नाही. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत बेमुदत आमरण उपोषण करण्याचा निर्णय ग्रामरोजगार सेवकांनी घेतलाय. या आंदोलनात ग्राम रोजगार सेवक संघटना तालुका कुरखेडा सहभागी होत असल्याचं निवेदन नायब तहसीलदार V.M. बोंडे यांच्यामार्फत प्रधान सचिव रोहियो व जलसंधारण मंत्रालय मुंबई यांना पाठवण्यात आलंय. व आजपासून पंचायत समिती कुरखेडा येथे बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात आलं. यावेळी तालुका अध्यक्ष लालाजी बनसोड, सचिव हरिराम मडावी, ओमप्रकाश सहारे, भास्कर झाडे, D.N. भोयर, जालंधर बोदले व इतर ग्रामरोजगार सेवक उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघटना गडचिरोली जिल्ह्यातून तिसऱ्या तालुक्यातील सर्व रोजगार सेवकांनी आम्ही आज 1 तारखेला कामबंद आंदोलनाचे निवेदन देत आहोत. आमच्या पुढील मागण्या आहेत, ग्रामरोजगार सेवकांना इतर राज्याप्रमाणे ठराविक मासिक मानधन देण्यात यावे. दुसरी मागणी आहे, ग्रामरोजगार सेवकांना मिळणारे मानधन वैयक्तिक खात्यात देण्यात यावे. तिसरी मागणी आहे, इतर राज्याप्रमाणे MG नरेगा ग्रामविकास मंत्रालयाशी जोडण्यात यावा. आम्ही सर्व रोजगार सेवक गेल्या मागील 11 वर्षापासून रोजगार हमीमध्ये काम करतो आहे, परंतु सरकार ही आमच्या मागणीला प्रोत्साहन देत नाही, त्यामुळे आम्ही जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही काम बंद आंदोलन